आमचे मित्र बंटीवालिया समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर सर्व मान्यवर या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला कल्पना आहे की गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी ठाण्याला दहीहंडी चालू केली त्यानंतर आम्ही सगळ्या सहकार्याने सुद्धा ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव चालू केला. काही उत्सव आमच्या अर्घ्या मंडळांनी गेल्या 27 वर्षापासून तहयात चालू ठेवले तर काही उत्सव काही मंडळींनी बंदही केलेले आहेत. परंतु गोकुळाष्टमीच्या दिवशी साजरा होणारा हा उत्सव हा सण हा मराठमोळा सण साता समुद्रापलीकडे जावा ही प्रामाणिक इच्छा घेऊन आम्ही काही मंडळी सातत्याने प्रयत्न करत होतो. राम कदम आहेत, मी आहे, आमचे प्रकाश सुर्वे आहेत, अनेक आमचे काही वरिष्ठ नेते आहेत. शिंदेसाहेब स्वतः सुद्धा टेमी नाकेची दहीहंडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असते. आणि अचानक एक वर्ष आमच्या बंटीवाल्यांनी प्रो कबड्डीची टूर्नामेंट आयोजित केली आणि ती टूर्नामेंट पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक असं वाटलं मला की जर प्रो कबड्डीसारखा मातीतला खेळ आपण सर्वोच्च पातळीवर नेऊ शकतो तर आमची दहीहंडी का नाही. आणि त्यानंतर स्पेनचे गोविंदा पथक यायला लागले. मी ताबडतोब या विधानसभेचा सदस्य म्हणून आमच्या राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आणि तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी साहसी क्रीडा प्रकारामध्ये ह्या दहीहंडी खेळाचा समावेश केला. त्यानंतर 5-6 वर्ष उलटून गेली. आम्ही बाळा पडेलकर आणि त्यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून स्पर्धेचे काय निकष असावे काय नियम असावे याची माहिती क्रीडा खात्याला दिली आणि नियमावली तयार झाली. यात प्रामुख्याने उद्देश हाच होता की जर दहीहंडी हा उत्सव फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो 365 दिवस कबड्डीसारखा जर खेळला गेला तर त्यामध्ये आमच्या मराठमोळे जे तरुण सहभागी होतात त्यांना शैक्षणिक त्यांच्या भविष्यासाठी राज्य शासनाजवळ काहीतरी त्यांना प्रोत्साहन मिळेल. क्रीडा खात्यामध्ये समावेश केला असल्या कारणानं ह्या खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ज्या खेळाडूंना विशेष प्रावीण्य मिळवलेल्या आमच्या गोविंदाला वेगवेगळ्या प्रकारचा क्रीडा पुरस्कार मिळेल त्यांना प्रावीण्य मिळेल आणि त्यांना त्याची दखल राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे घेतली जाईल असं माझ्या मनामध्ये आलं आणि त्या माध्यमातून मी पाठपुरावा केल्यानंतर त्याला यशही प्राप्त झालं. आणि त्यानंतर ह्या खेळाला साहसी दर्जा दिल्यानंतर मी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जेव्हा एकनाथ शिंदे साहेब विराजमान झाले त्यांना विनंती केली की साहेब मी ठाण्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून प्रो गोविंदाची स्पर्धा आयोजित करतो, आपण राज्य शासनाच्या वतीनं ह्या स्पर्धेला मान्यता द्यावी. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेबांनी त्याला मान्यता दिली. क्रीडा खात्याचे प्रमुख म्हणून श्री संजय बनसोडे यांनी पण ताबडतोब मान्यता दिली आणि ताबडतोब आमची मागणी मान्य त्यांनी केली. त्याचबरोबर आमचा महत्वाचा मुद्दा असा होता की अनेक गोविंद जखमी होतात, जायबंदी होतात, परंतु अशा गोविंदांचा पाठीमागे राज्य शासनाने ठामपणे उभं राहण्यासाठी त्यांना विम्याची जी गरज आहे ती गरज पूर्ण करावी. राज्य शासनानं 37,50,000 रुपये खर्च करून सामूहिक विवाह सामूहिक ह्या सगळ्या गोविंदांचा जो विमा आहे तो विमा काढला. आणि मला आनंदाने ह्या गोष्टीच आपल्याला शेअर करायला आवडेल की 50,000 जास्त गोविंदांनी ह्यामध्ये आपली नावं नोंदवली आणि 50,000 आकडा परवापर्यंतच पार केला. अजून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की किमान अजून 20-25,000 ज्या गोविंदांचा विम्याचा खर्च आहे तो सुद्धा राज्य शासनाने उचलावा आणि मला खात्री आहे की तो सुद्धा उचलला जाईल. साहसी क्रीडा प्रकारामध्ये याचा समावेश केल्यानंतर याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की दरवर्षी जे गोविंद जखमी होतात, जायबंदी होतात, त्यांना क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्यानंतर एका नियमावलीच्या माध्यमातून हे थर रचावे लागतील आणि त्यामुळे अपघातांची संख्या जी आहे ती पूर्णपणे नष्ट व्हावी आमची संकल्पना आहे. परंतु हळूहळू का होईना जे गोविंदा ह्या स्पर्धेमध्ये उतरतील ते नियमावलीचं भान ठेवतील आणि त्यामुळे त्या अपघात या ठिकाणी होणार नाही. मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो.